राज्य की अल्फाजी प्रहार की राजनीति में अब विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने भारतीय जनता पार्टी पर 15 लाख का आश्वासन देकर वोट मांगने का आरोप लगाया है। इस वक्त बोलते हुए विजय वडेट्टीवार ने कहा कि महिला आरक्षण एक नया जुमला है जहां तारीख पे तारीख का खेल खेला जा रहा है। महिलाओं को आरक्षण देना मोदी सरकार की किस्मत में नहीं है, उन्हें कांग्रेस ही आरक्षण देगी। यह वही मोदी सरकार है जिन्होंने 15 लाख कहकर वोट मांगे। नाही, यामध्ये एलोमोजेक नावाच्या अळीचा प्रचंड प्रादुर्भाव हातात आलेला, आता शेंगा सुरू झाल्या होत्या, फुलाचा बहर चांगला होता आणि मधामध्ये पावसाने दोरा मारला काही भागामध्ये आणि काही भागामध्ये अजिबात पाऊस नाही। आणि या दोनही परिस्थितीमध्ये जवळपास मराठवाडा तर संपूर्ण सोयाबीन पीक मराठवाड्यातले उद्ध्वस्त झाला, त्याबरोबर अमरावती, वाशिम, अकोला आणि यवतमाळ। काल मला शेतकरी काही येऊन भेटलेत आणि त्यांनी ते चंद्रपूर जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती सगळी दाखवली। त्यांनी संपूर्ण सोयाबीनचे दांडे चुकडून आणले। या सगळ्यामध्ये आता शासनाने त्वरित पंचनामे करण्याची आवश्यकता आहे, बांधावर पोहोचून या पिकाची पाहणी करण्याची आवश्यकता आहे। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊन अहवाल तातडीनं मागवून या सर्व भागाला दुष्काळी घोषित तर कराच, पण त्यापेक्षा लवकर तातडीनं मदत कशी करता येईल। कारण मला काल जो रिपोर्ट पुन्हा मिळाला की विदर्भातला, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात प्रचंड आत्महत्येचं शेतकऱ्यांचं प्रमाण वाढत आहे, त्यांना ते प्रोत्साहनचे 50,000 रुपये मिळाले नाही आणि त्याबरोबर मागच्या वेळेचे नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा मिळाले नाही। यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड दुःख आहे। शेतकऱ्यांमध्ये या संदर्भात आत्महत्येकडे शेतकरी प्रवृत्त होत आहे आणि कधी नव्हे एवढा मोठा आकडा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा ऑफिशियल म्हणजे धक्कादायक आहे। मी आज मुंबईमध्ये सर्व परिस्थिती वर सगळे प्रेस नोट आणि पत्रकारांना संबोधित करणारच आहे, पण तुम्हाला एवढंच सांगतो की सरकारने जर पुन्हा याकडे अधिक दुर्लक्ष केलं तर हा राज्यातला शेतकरी पूर्णतः कोलमडून पडेल, उद्ध्वस्त होईल। म्हणून लवकरात लवकर पंचनामे करा, मदत करा, अशी आमची शासनाला कडकडीची विनंती आहे।